चंद्र मलि अरुण पटेल लाल चंद्र मलि मंदेश मात्रे दोनी संघाचे राखीव खेळाडू अगदी समर्पक कक्षा मध्ये पाठवणं अनिवार्य आहे। काल आपण मालवणी संघाला दोन वेळा पेनल्टी त्या कारणाने दिली होती। नक्कीच गावदेवी अंजूर बघू शकता आपण ऑन स्क्रीन वर अगदी आमच्या कॅमेरा वर्क दोन्ही सलामीवीर यशपाल मलि आणि तकदीर मलि खेळपट्टीकडे हलक्या पावलांनी जाताना श्री साई स्पोर्ट ट्रिपल एसच्या माध्यमातून अतिशय साफ सूत्र टेलिकास्ट या स्पर्धेचा केला जातोय। नक्कीच पराग भाई पाटील शैलेश पाटील आणि ऑल टीम च खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे। यशपाल मलि आणि तकदीर मलि हे सलामीवेळी खेळपट्टीवर पोचली आहे। चला गावदेवी अंजूर संघ आपण त्वरित आपलं छत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। नऊ वाजून 59 मिनिटं झालेली आहेत। आज नक्कीच आपण स्पर्धेला काहीसा उशीर करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाती साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ। मी आपल्याला घेऊन चलतोय श्री गुरुदत्त चौटेरवा क्रीडानगरीमध्ये। अगदी पहिल्या इनिंगला इथे सुरुवात होते। मानकोली संघाची सलामीर जोडी अगदी खेळपट्टीवर पोहोचलेली आहे। सर्व प्रेक्षकांचं मंचावर उपस्थित मान्यवरांचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या प्रेक्षकांचं सरपंच चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। ब्राह्मणदेव भाटाळे आणि श्रीगणेश भरोडी पुढील दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक नंतर आपली रिपोर्टिंग करायची आहे। सामना सुरू होतोय। अजित डाकी पहिला चेंडू स्वेअर अधिक अतिरिक्त धावसंख्येने एकविरा मानकुली संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय। बघा धाव अजून 1 मिनिट झालेली आहे। बरोबर 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली इनिंग कम्प्लीट करायची आहे। पहिला चेंडू अगदी लॉंग रन लॉग ऑफच्या मधून चेंडू सीमापार षटकार अगदी विकेट टू विकेट चेंडू टाकला होता अजित डाकेला। पहिली इनिंग कम्प्लीट करायची आहे आणि अगदी गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून हा सहज पहिला फटका आपल्याला पाहायला मिळाला। शेतकऱ्यांनी अगदी स्वतःच अकाउंट ओपन केलेलं आहे। धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचलेली अगदी चांगली सुरुवात तकदीर मालियाच्या बॅट मधून। पहिला चेंडू वाईट टाकला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार। नक्कीच घरच्या होम ग्राउंड वर खेळताना आज
घरच्या प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा असणार आहेत एकविरा मानकुली संघाकडून। सात धावींनी अगदी आपला अकाउंट ओपन केलेला आहे। बघूया तकदीर माली यांनी कालचा दिवस अगदी आई वजेश्वरी निंबोली संघाच्या नावे राहिलेली आहे आणि काल शुभम गुलवी यांनी अगदी प्रभावित कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे। पुढील चेंडू अजित डाकी इथे देखील षटकार चांगला हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकार डीप लॉंग अप सीमारेषे क्लिअर चांगली फटकेबाजीला सुरुवात तकदीर माली याच्या बॅटमधून आपण पाहतोय। अगदी अजित डाकी या फ्रंटलाईन गोलंदाजावर प्रति हल्ला चढवलेला आहे। पहिल्या दोन चेंडूमध्ये 13 धावा आले आहेत सलगच्या दोन चेंडूवर दोन षटकार आणि एक वाईट अशी सुरुवात अजित डाकी गौदी अंजूर संघाच्या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते। ते अजून एक चांगला फटका अजून एक चांगला फटका आणि या चेंडूवर देखील धावा आले 4। वेलकम सँडी माली चांगली धावसंख्या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजून एक चांगला फटका एकविरा मानकुली संघाच्या फलकावर पाहायला मिळते। अगदी पहिल्या लिगली 3 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा आणल्यात तकदीर मालेनी सलग 2 चौकार आणि त्यानंतर 2 षटकार आणि 1 चौकार चांगली फलंदाजीला सुरुवात केली आहे। नक्की चांगली टोटल उभी करावी लागेल कारण की गावदेवी अंजोर संघ देखील चांगल्या फलंदाजाने घेऊन या स्पर्धेमध्ये उतरले। अगदी सुनील गरत असतील आकाश पाटील कुणाल म्हात्रे चांगली फलंदाजी युनिट गावदे अंजूर संघाकडे देखील आहे। वेलकम रुपेश म्हात्रे गुरुदत्त क्रीडा मंडळ अध्यक्ष इथे देखील अगदी ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला अगदी चांगली फलंदाजी ज्या फलंदाजीची अपेक्षा होती तकदीर मालीकडून ती फलंदाजी करताना पहिल्या 4 चेंडूवर तब्बल 20 धावा आलेले आहेत तकदीर मालियाच्या बॅटमधून सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार। त्यानंतर सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार असे एकूण धावा 21। वेलकम योगेश माली नक्कीच अगदी पहिला सामना एकविरा मानकुली संघाचा पाहण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये अगदी मोठ्या संख्येने गावातील मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते। 4 चेंडू 21 धावा या चेंडूवर देखील इनसाइड आउटचा फटका पाहतोय आकाश पाटील चेंडूचा पाठलाग करतोय बघूया अगदी शेवटच्या क्षणी ते चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहे। 3 धावा इथे धावून पूर्ण केले आहेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी तकदीर मालियाचा विचार केला तर 5 चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतले होते चांगल्या लयमध्ये आज दिसते आणि नक्कीच एकविरा मानकुली संघाला देखील अशाच फलंदाजीची गरज आहे। धावसंख्या 24 शेवटचा चेंडू खेळण्यासाठी यशपाल माली ऑन दी स्ट्राईक शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर अगदी काऊ करणार रिझनला चांगला झेल टिपला जातोय यशपाल माली मात्र 0 धावसंख्येवर बाद होतोय। शेवटच्या चेंडूवर अजित डाकी यांनी सफलता मिळवली आहे। पहिली विकेट एकविरा मानकुली संघाची 24 धावसंख्येवर तकदीर मालियाच्या नावावर पहिलं पॉवर प्लेचं षटक राहिलेलं आहे कमालीची फलंदाजी तब्बल 23 धावा तकदीर मालियांनी पहिल्या 5 चेंडूमध्ये टोकलेले आहेत चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देताना
नवीन फलंदाज येतो आहे सौरभ। यशपाल माली बाद झालेला आहे। सौरभ माली वन डाउन बॅट्समन एकविरा मानकुली संघाचा। अजित डाके यांनी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 24 डावा खर्च केले आहेत आणि अगदी संघनायकाचा चांगला निर्णय आहे। बघा पहिल्या ओव्हर मध्ये 24 धावा आल्यानंतर अगदी आपल्या संघातील एक महत्त्वाच्या गोलंदाजाला इथे दुसऱ्या ओव्हर साठी पाचारण केले आहे। कुणाल म्हात्रे येतोय। कुणाल म्हात्रे गावदेवी अंजोर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे। आणि नक्कीच बघा आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीनुसार गावदेवी अंजोर संघ उशिराने या क्रीडानगरीमध्ये रिपोर्टिंग केली आणि त्यासाठी त्यांना 2 धावांचा पेनल्टी इथे आम्ही डिक्लेअर करतोय। कारण की या संघाची वेळ ही अगदी तकदीर माली यांनी सांगितलेलं की पेनल्टी नाही। अंजोर संघाला धन्यवाद। सहकार्याची भूमिका इथे अगदी एकविरा मानकुली संघाकडून धन्यवाद। पहिला चेंडू अगदी चाललाय डीप मिड विकेट डिझाईनला। बघूया चेंडूवर अगदी षटकार आलेला आहे। तोलून मापून अगदी हा षटकार तकदीर मालियाच्या बॅटमधून चांगली कमालीची फलंदाजी चांगल्या लयमध्ये अगदी पहिल्या सामन्यातून चेंडू व्यवस्थित बॅटवर घेताना आपण तकदीर मालियाला पाहतोय। श्री गणेश भरोडी आणि ब्रह्मानंद भाटाळे पुढील दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक नंतर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे। नक्कीच काल शुभम गुलवीय फलंदाजांनी अशा फलंदाजीला सुरुवात केली होती आई वजेश्वरी निंबोली संघाकडून। आज तकदीर मालियाला देखील आपण चांगली फलंदाजी करताना पाहतोय। धावसंख्या 30 7 चेंडूमध्ये 30 धावा झालेले आहेत। नक्कीच चांगली सुरुवात तर केली आहे। सुरुवात चांगली झालेली आहे। बघूया शेवट कसा होतोय। अगदी पहिल्या सामन्यातून 7 चेंडूमध्ये एकविरा मानकुली संघाने तब्बल 30 धावा ठोकलेले आहेत। कुणाल म्हात्रे याच्या पहिल्या चेंडूवर षटकार। अगदी अजित डाके याच्या देखील पहिल्या चेंडूवर तकदीर मालियाने षटकार ठोकला होता। वेलकम बंडोदा सकाराम माली। वेलकम भिवंडी ग्रामीण 40+ माजी कार्याध्यक्ष नरेश कदम माली। दोन्ही मान्यवरांचं सरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम प्रशांत केनी। वेलकम लियन डीजे पेरी केनी। कुणाल म्हात्रे याच्या चेंडूवर फटका फसला। अगदी शॉर्ट मिड विकेटला झेल ड्रॉप होतोय आणि नक्कीच तकदीर मालियाचा आज मला तरी वाटतं की दिवस असावा। आज नक्कीच चांगलं जीवनदान मिळालेलं आहे।
धाव संख्या 31 आणि वैयक्तिक 30 धावा या तकदीर मालिकेच्या नावावर संघाच्या 31 आणि वैयक्तिक 30 म्हणजे आज नक्कीच तकदीर मालिकेला या स्पर्धेची दुसरी तुपटी करण्याची संधी आहे. मात्र बघूया कशा प्रकारे तो फलंदाजी करेल. सौरव चांगला चेंडू होता अगदी ऑफस्टिक वर फेकला होता चेंडू. पॉइंट रिजन मध्ये चेंडूला हलक्या हाताने पुश केला होता सौरभ मालियानी. एका धावेनी स्वतःचा अकाउंट ओपन केलेला. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचलेली आहे. 32 धावा. कुणाल म्हात्रे ते देखील फटका चांगला अगदी चालला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी तकदीर मालियाच्या बॅटमॅन होतोय. या डावातील अगदी त्याच्या इनिंग मधला चौथा षटकार. वैयक्तिक 36 वर तकदीर माली खेळतोय. चांगला फटका आहे हा प्रतिम ऑफ ड्राइव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. डीपासचे पण कव्हर सीमारेषेवर अगदी कुणाल म्हात्रेनी प्रोटेक्शन ठेवलेले आहे. धावसंख्या झाली होती 39. 37 या धावसंख्येवर तकदीर माली खेळतोय. आज कमालीची फलंदाजी करतोय. इथे अगदी सवाब मालियाच्या बॅट मधून देखील चेंडू चालला. हवाई सपार. 6 धावांसाठी षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर आपण एकविरा मानकुली संघाची जर धावसंख्या पाहिली तर 1:45 धावा. चेंडूची फेकी करा. 45 धावा. अजित डाकेनी पहिल्या ओव्हर मध्ये 14 दिल्या. यशपाल मालियाला मात्र बाद केलं होतं. त्यानंतर कुणाल म्हात्रे यांनी देखील दुसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 21 धावा खर्च केले आहेत. 3 षटकार आणि 3 सिंगल. तकदीर वैयक्तिक 37 धावसंख्येवर खेळतोय. नक्कीच शुभम गुलवी यांनी काल 17 चेंडू मध्ये 60 धावा. अगदी 4 चौकार आणि 6 षटकार त्यांनी ठोकले होते. आज तकदीर माली देखील चांगल्या लाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया तकदीर माली आपल्या नावावर स्पर्धेची दुसरी 50 पूर्ण करतोय का. 13 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच आज तकदीर मालियाचा दिवस बघूया कशा प्रकारे आहे. अगदी एक जीवनदान देखील त्याला दिला गेलेला आहे. आकाश पाटील येतोय. सांगिक तिसरं षटक घेऊन गावदेवी अंजूर संघाकडून अगदी पहिल्या 2 गोलंदाजांनी तब्बल 45 धावा खर्च केलेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही दीपू माली याचं खेळपट्टीवर येणं बाकी आहे. नऊ चेंडू मध्ये 37 धावा. तकदीर मालियाच्या बॅट मधून अजून एक षटकार. अतिशय चांगली धुव्वाधार फलंदाजी. या षटकरणे अगदी संघाच्या धावा देखील 51 धावा झाली आहे 13 चेंडू मध्ये आणि वैयक्तिक 43
ही धाव संख्या तकदीर माली याच्या नावावर आहे। दहा चेंडू मध्ये 43। वेलकम केतन माली, 43 वर खेळतोय, 7 धावा दूर आहे। नक्कीच आज शुभम गुलवी यांनी देखील 13 मध्ये काल 50 धावा ठोकल्या होत्या। बघूया 10 मध्ये 43 आल्यात। ते चांगला चेंडू होता, अगदी ऑन दी कार्पेट चेंडू चालला मिड विकेट रिजनला। क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव येईल। धाव संख्या 21 भानकुली संघाची झाली 1-52। 52 धावा, चांगल्या धावसंख्येकडे अगदी वाटचाल करताना आपण पहिल्याच सामन्यातून पाहतोय। शॉर्ट रन अपनी गोलंदाजी करतोय आकाश, इथे अगदी दांडी गोल केलेली आहे। चप्पल क्रॉस झाले होते, अगदी बॅकफुटला आले होते। चेंडूची लाईन लेन चांगली होती आणि अगदी मधली एष्टी ते वाकवली सौरभ माली याची। मानकुली संघाला लागतोय दुसरा धक्का। आणि श्री गणेश बरोडी चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच पुढील दोन्ही संघांनी आपली रिपोर्टिंग करायची आहे। तकदीर मालियाला आज वैयक्तिक चालू सीझनची पहिली 50 करण्याची नामी संधी चालू आणलेली आहे। चांगल्याच लयमध्ये आहे, पहिल्या चेंडूपासून अगदी चांगली फलंदाजी करतोय ते दीपू मालियाला आणि आल्या आल्या चेंडूला अगदी मैदानाच्या बाहेर फेकून दिलेले 6 धावांसाठी। अजूनही 8 चेंडूंचा खेळ शेष आहे। चांगली फलंदाजी दीपू यांनी देखील षटकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केलेली आहे। अजून एक धमाका, अगदी चोफेर फटकेबाजी मैदानातून आपल्याला पाहायला मिळते। वेलकम प्रेम माली। दोन षटकार खाल्ल्यानंतर आकाश पाटील यांनी शेवटचा चेंडू अगदी तिसऱ्या षटकातील डॉट टाकलेला आहे आणि 3 षटकांच्या अंती एकविरा मानकुली संघ 2-64 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे। 44 वर तकदीर माली खेळतोय। नक्कीच आज 50 धावा अगदी काढण्याची संधी आहे। नक्कीच आमचे सुभाष धुमासर देखील आज नक्कीच तकदीर माली यांचं नाव आज एक रेकॉर्ड इतिहास मध्ये गणला जातोय का। 6 धावा दूर आहे, चेंडू देखील 6 शिल्लक आहेत। गोलंदाज येतो अलंकार, अलंकार येतोय। अजित याच्या पहिल्या चेंडूवर षटकार, कुणाल मात्रेच्या पहिल्या चेंडूवर षटकार, आकाश पाटील याच्या पहिल्या चेंडूवर षटकार, आता चौथा गोलंदाज अलंकार आलेला आहे। चौवेचाळीस झालेत आणि इथे या स्पर्धेची दुसरी 50। अभिनंदन, क्या बात है, अभिनंदन अभिनंदन।
गणेश केनीकर। इथे तकदीर मालेनी 12 मध्ये पिप्पी केलेले आहेत। वा वा, धावसंख्या 74। इथे हेलिकॉप्टरचा अंदाजाने उडवलाय आणि अगदी काय कमालीची फलंदाजी करतो बघा। 60 धावा शुभमेच्या अगदी बरोबरी केलेली आहे। या स्पर्धेतील सर्वात वैयक्तिक धावसंख्या ही अगदी बघा सुभाष धुमाल सर कॅम्प्युटर म्हणून का त्यांना संबोधलं जाते। या हंगामातील सर्वात फास्टेस्ट 50 विकेल तकदीर मालियाच्या नावावर आणि हा चेंडू देखील सीमापार। स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या देखील मानकुली संघाने आपल्या नावावर कोरलेली आहे। योगेश सावन माली यांच्याकडून देखील तकदीर मालीसाठी 1000 रुपये कॅश प्राइज झालेले आहे। वा, त्या अजून एक चेंडू जाईल। अगदी पंचाने देखील आमच्या बीजी डोवलेले आहे तकदीर माली यांनी। ते मात्र बघूया षटकार डीप लॉंग ऑफ मर्षीच्या बाहेर सलग 4 चेंडू मध्ये 4 तब्बल या ओव्हर मध्ये 5 षटकार आणि 1 चौकार। कमालीची फलंदाजी तब्बल 98 धावा। ब्राह्मणदेव बाटाले आणि श्री गणेश भरोडी दोन्ही संघाचे संघने घ्या आपण पुढील सामन्याचे आपण नाणेफेक करूया। तकदीर मालेनी नाबाद 78 धावा त्यामध्ये 3 चौकार 10 षटकार। सतरा चेंडू मध्ये 78 काल शुभम गुलवेनी 17 चेंडू मध्ये 60 तर नक्कीच आपण आपल्याकडे वेळ आहे। आपण मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचा शुभ सन्मान घेतोय। आमच्या मानकुले गावचे समाजसेवक क्रिकेट शोकिंग श्रीराम काका चंदर माली हे उपस्थित आहेत आणि नक्कीच आमच्या स्पर्धेसाठी त्यांनी देखील आम्हाला आर्थिक सहकार्य ची मदत केलेली आहे। धन्यवाद काका। काकांचा शुभ सन्मान केला जातोय। किशोर माली याचे शुभ असते। त्यानंतर अरुण दशरथ केनी हे देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया। नक्कीच